महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाप्रयाण दिवस म्हणून 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांचं महाप्रयाण झालं आणि या दिवसानंतर समस्त बाबासाहेबांना मानणाऱ्या समस्त लोकांवरती एक नवीन जबाबदारी निर्माण झाली. खरं तर बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची इतकी उत्तुंग भरारी आहे की ज्याप्रमाणे एखादा हिमालय पर्वत जो आहे जो सातत्याने नवीन आणि नवीनच होत जातो, आधुनिक वाटत जातो, या पद्धतीने बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व हे हिमालय पर्वतासारखं सातत्याने नवीन आणि नवीन आणि नव्या नव्या विचारांची उकल करणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांचं महाप्रयाण झालं. काही लोक म्हणतात की महापरिनिर्वाण झालं. आपण जे काही म्हणतो ती आपली बाबासाहेबांच्या प्रति श्रद्धांजली अर्पण करण्याची एक अतिरिक्त पद्धती आहे आणि ही पद्धती म्हणजेच बाबासाहेबांनी केलेली उत्तुंग अशी कामगिरी जी आहे अशी या समाजातली समस्त पिढ्यांना एक नवीन मार्ग, एक नवीन दिशा आणि समस्त भारत देश घडवण्याचं कार्य ज्या महान महापुरुषांनी केलेले त्यांची आपण एक प्रकारे त्यांना आदरांजली वाहण्याकरिता आपण 6 डिसेंबर या ठिकाणी यावेळी दादर या ठिकाणी चैत्यभूमीला जमत असतो. या क्षणाची आठवण ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं चित्रीकरण केलं होतं की शेवटच्या क्षणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस त्यांचं महाप्रयाण झालं आणि त्यांना दिल्लीहून या ठिकाणी आणण्यात आलं तर भास्करराव भोसले जे आकाशवाणी केंद्रामध्ये अधिकारी होते त्यांच्याद्वारे त्यांनी बाबासाहेबांची जे महाप्रयाण झाल्यानंतर संपूर्ण विमानाचा खर्च त्यांनी केला आणि मुंबई या ठिकाणी बाबासाहेबांची अंत्ययात्रा घेऊन करण्यासाठी ते शव या ठिकाणी आणण्यात आलं. परंतु एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व याच्यामध्ये होतं की ज्यांचं नाव नामदेव भटकर होतं की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची ही समग्र अंत्ययात्रा जी आहे ती अंत्ययात्रा त्यांनी चित्रीकरण त्याचं करून ठेवलं आणि ते चित्रीकरण केल्यानंतर त्यांनी ज्या शेवटच्या आठवणी सांगितल्या की बाबासाहेबांची अंत्ययात्रा ही 6 डिसेंबरला जरी आली असली तर 6 डिसेंबरला त्यांनी इतकी प्रचंड गर्दी होती, जवळजवळ अंत्ययात्रा ही दादर या ठिकाणी पोचण्यासाठी जवळजवळ 7 ते 8 तास लागले, इतकी लोक त्या ठिकाणी जमा झाली होती, इतकी लोक बाबासाहेबांच्या या अंत्ययात्रेसाठी दादर चैत्यभूमी या ठिकाणी आलेली होती आणि त्या सर्व लोकांचं चित्रीकरण त्या ठिकाणी करत असताना त्यांनी अनेक प्रकारचे त्या ठिकाणचे वर्णन सांगितली. त्यांना त्या ठिकाणी कुणी आपला कॅमेरा लावण्यासाठी त्यांनी कुणी बोलवलं नव्हतं, त्यांच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कुणीच नव्हतं, परंतु बाबासाहेबांसारखा उत्तुंग महापुरुष की ज्यांनी समग्र आपलं जीवन या देशातली जातीयता मुक्त करण्यासाठी, या देशाला एक नवीन संस्कृतीचं जडणघडण करून देण्यासाठी व्यतीत केलं, ज्यांनी भारताला आधुनिक भारत मॉडर्न ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो तो मॉडर्न ऑफ इंडिया ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारताची ओळख जगाच्या पटलावरती करून दिली ते बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे, आपल्यासाठी अत्यंत म्हणजे ज्यांना आपण म्हणूया की आपल्या संपूर्ण जडणघडणीमध्ये ज्यांनी सर्वस्व अर्पण करून आज आपल्याला इथपर्यंत आणून आपल्याला पोचवलं त्या बाबासाहेबांना आपण महापरिनिर्वाण किंवा महाप्रयाण दिनाच्या निमित्ताने आदरांजली वाहण्याकरता आपण दादर या ठिकाणी जात असतो. V.S. नायपॉल नावाचे एक फार मोठे विचारवंत आहेत, लेखक आहेत, ज्यांनी भारतात जे मूळचे भारतीय वंशाचे आहेत परंतु ज्यांनी भारताचं वर्णन म्हणजे एक प्रकारचं अंधकार युग अशा स्वरूपामध्ये केलेलं होतं, ज्यांनी अनेक प्रकारची पुस्तकं लिहिली आणि या पुस्तकांमध्ये
त्यांनी भारतातील ज्या अनेक समस्या आहेत, अनेक ज्या जखमा आहेत, याची जी वर्णनं केली, त्या वर्णनानंतर ज्यावेळेस व्ही एस नायपॉल ज्यांना नोबेल पारितोषिक भेटलं, ते ज्यावेळेस भारतामध्ये आले होते, तर भारतामध्ये आल्यानंतर त्यांना 6 डिसेंबर रोजी अनेक लोक जीवे थवेच्या थवे लोकांची बहुसंख्येने ही दादर चैत्यभूमीकडे जाताना दिसत होते. आणि त्यांनी मग त्यांच्या सहकार्याला विचारलं, ही कोण लोक आहेत की ही दादरकडे चाललेली आहेत आणि थवेच्या थवे चाललेली आहेत, ही कोण लोक आहेत? त्यावेळेस त्यांचा जो सहकारी होता त्यांनी असं सांगितलं की ही सर्वच्या सर्व लोक ही चाललेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन करायला चाललेली आहे, की ज्यांनी या भारताची निर्मिती करत असताना या भारताला संविधान दिलं, या भारताला बौद्ध धर्म दिला, या भारतामध्ये अनेक जातीचं उच्चाटन करण्यासाठी नवीन नवीन धोरणं अंमलात आणली, या भारतातील आर्थिक विकास करण्यासाठी अर्थशास्त्राचे नवीन सिद्धांत त्यांनी या ठिकाणी मांडले, राज्य समाजवादासारखी सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट बाबासाहेबांनी मांडली, हे ज्यावेळेस त्यांनी सांगितलं. आणि हे संपूर्ण या ठिकाणचा पूर्वीचा जो अस्पृश्य समाज जो होता, जो अनेक सवर्णांच्या जातीय व्यवस्थेखाली भरबटला होता, ज्यांचं अनेक प्रकारचं शोषण होत होतं, अशा समाजाला त्या सर्व स्थितीतून बाहेर काढण्याचं सामर्थ्य हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेण्यासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हे सर्व लोक देशभरातून या दादर चैत्यभूमी या ठिकाणी येत आहे. यानंतर व्ही एस नायपॉल यांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये आता भारतामध्ये असंख्य असंख्य लखलखत्या दिव्यांची लागण या ठिकाणी झालेली आहे, असंख्य लोक या ठिकाणी असे तयार होतील जे ज्ञानसूर्य होते. आणि खरोखरच त्यांनी जे मत मांडलं, त्यांनी जे सांगितलं, याच्या अनुसार आपल्याला हे लक्षात येईल की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जाणणारे लोक फक्त ही महार समाजातीलच नसून या सर्व समाजातील, सर्व स्तरातील, सर्व घटकातील लोक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति आदरांजली अर्पण करतात. कारण की बाबासाहेबांनी केलेलं जे उत्तुंग कार्य आहे त्यातील नव्या नव्या गोष्टी ज्या आहेत त्या आज आपल्याला बाहेर पडत असताना पाहायला मिळत आहे. मग आज देशापुढे ज्या भयंकर समस्या भेडसावत आहेत, जाती जातीमध्ये चाललेली भांडणं आहेत, आरक्षणावरून भांडणं आहेत, किंवा जातीवाद जो आहे, किंवा जिथे जिथे संघर्ष, जिथे तिथे हक्क, अधिकार, संविधान आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस निर्माण होतात त्यावेळेस या देशातील प्रत्येक व्यक्तीला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आज बाबासाहेब या देशातीलच नव्हे तर जगातील एक मोठे आयकॉन बनलेले आहे, की ज्यामध्ये बाबासाहेबांना आपण सिम्बल ऑफ नॉलेज म्हटलं जातं. बाबासाहेब एक सिम्बल ऑफ नॉलेज आहे जगासाठी. जगामध्ये बाबासाहेबांच्या अगोदर कार्लमार्क्सची ओळख ही एक प्रकारचा एक खूप मोठा विचारवंत, खूप मोठा तत्वज्ञ या स्वरूपात होती. परंतु बाबासाहेबांच्या या प्रकांड कार्याच्या पुढे, बाबासाहेबांनी केलेल्या या नवीन सगळ्या विचारसरणीमुळे आज बाबासाहेब या देशातीलच नव्हे तर जगातील एक आयकॉन झालेले. आज अनेक लोक बाबासाहेबांचा अभ्यास करत आहे, अनेक लोकांना बाबासाहेबांची सर्व व्यापकता ही लक्षात येत आहे, आणि अनेक लोक त्याप्रमाणे बाबासाहेब समजून घेऊन, बाबासाहेब हे केवळ महार समाजाचे होते अशातला भाग नाही तर बाबासाहेब हे समग्र भारताचेच नेते नव्हे तर जगाचे एक मुख्य महापुरुष होते अशी बाबासाहेबांची गणना केली जाते. म्हणून तर कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना आमच्या विद्यापीठामध्ये शिकणारे सर्वोच्च मोठे विद्यार्थी, सर्वोच्च ज्ञानयुक्त विद्यार्थी असा म्हणून बाबासाहेबांचा जो सन्मान केलेला आहे, हा सन्मान आजही सगळीकडे सर्वदूर सगळ्यांना माहितीच आहे. इतकेच नव्हे तर त्या विद्यापीठामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन देखील शिकलेले आहे, तरी देखील बाबासाहेबांचा हा बहुमान हा प्रचंड एक प्रकार वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरत आहे. म्हणून बाबासाहेबांना आपण सर्व स्तरावरती समजणे खूप आवश्यक आहे. बाबासाहेबांचं कार्य जे आहे हे ज्या पद्धतीने आज लोक आपल्याला सांगतायत आणि आपण जे ऐकतोय या पद्धतीने नव्हे तर बाबासाहेबांना समर्पकपणे आपण स्वतः अभ्यासणे खूप आवश्यक आहे. त्याशिवाय बाबासाहेब आपल्याला लक्षात येणार नाही. ही फार मोठी जबाबदारी आहे. ॲटलिस्ट आपल्या जीवनामध्ये आपण बाबासाहेबांचे सर्व ग्रंथ वाचले पाहिजेत, बाबासाहेबांचे सर्व भाषणं वाचली पाहिजेत, बाबासाहेबांनी लिहिलेली, बाबासाहेबांनी संपादित केलेली अशी वर्तमानपत्रं जी आहेत ती वर्तमानपत्र वाचली पाहिजेत, तेव्हा त्यांच्या कार्याचा आवाका किती मोठा होता हे आपल्या लक्षात येईल. मुळातच आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांची जी सुरुवात जी आहे ही सुरुवातच
कुठून झाली असेल, तर बाबासाहेबांना जे अस्पृश्यतेचे चटके जे बसले होते ते चटके ज्यावेळी ते सातारा या ठिकाणी गेले आणि सातारा या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना ज्यावेळी शाळेत घालण्यात आलं तर त्या ठिकाणी त्यांना अस्पृश्यतेची पहिली जाणीव ही आपल्याला पाहायला मिळते. त्यांना बैलगाडीमध्ये बसू दिलं नाही, त्यांना बैलगाडीमधून हकलून दिलं. ते नळावरती पाणी पिण्यासाठी गेले, पाणी पित असताना ज्यावेळेस त्यांना कळलं तिथल्या लोकांना की एक महाराजचा मुलगा या आपल्या सार्वजनिक नळाचा नळावरती पाणी पित, तर बाबासाहेबांना लहानपणी म्हणजे छोट्या भिवाला त्यावेळेस बेदम मारलं. बाबासाहेबांना या अस्पृश्यचे चटके ज्या पद्धतीने बसत होते, जितकी जातीयता ते पाहत होते, तितकी त्यांच्यामध्ये प्रखरता निर्माण होत होती की जातीचा समूळ कशा पद्धतीने आपण नष्ट करू शकू. कारण की बाबासाहेबांचे जे वडील जे होते रामजी बाबा, ह्या रामजी बाबा आणि बाबासाहेबांची आई भीमाबाई, रामजी बाबाने भीमाबाई या रक्त रामजी बाबांकडे एक जे व्यासंग जो होता तो अभ्यासाचा ज्ञानार्जन करण्याचा व्यासंग त्यांना होता. ते स्वतः शिक्षक होते. आपण जर आजच्या काळामध्ये रेकॉर्ड जर पाहिलं तर रामजी बाबा जर कुणाच्या हाताखाली शिकले असतील तर ते महात्मा ज्योतिराव फुलेंच्या हाताखाली शिकलेले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या हाताखाली शिकल्यानंतर त्यांना शिक्षक ही पदवी प्राप्त झाली. म्हणजे शिक्षक होण्याचं जे ट्रेनिंग जे नॉर्मल स्कूलमधलं हे मुळातच महात्मा ज्योतिराव फुलेंच्या हाताखाली पुणे या ठिकाणी रामजी बाबा शिकले. त्यांच्यावरती महात्मा ज्योतिराव फुलेंचा प्रचंड प्रभाव होता. त्याचप्रमाणे गोपाळ बाबा वलंगकर यांचा त्यांच्यावरती प्रभाव होता. भीमाबाई यांचं मुरबाडकरचं जे कुटुंब होतं हे जे कुटुंब होतं हे कुटुंब देखील ज्ञानाचंच व्यासंग असणारं आणि चांगलं श्रीमंतीचं कुटुंब. या दोन्ही घराण्यांचे जे संस्कार जे आहेत ते बाबासाहेबांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण की बाबासाहेबांची आईचा लाभ बाबासाहेबांना फार कमी झाला असला तरी भीमाबाईंनी दिलेले संस्कार मात्र बाबासाहेबांवरती कायमस्वरूपी राहिले. कारण की जेव्हा बाबासाहेब आपल्या आईची आठवण करत त्यावेळेस आई त्यांची किती कडक होती, कशा पद्धतीने ते संस्कार त्यांच्यावरती करायची याची प्रचिती बाबासाहेब ओक्साबोक्सी रडून ते आपल्या सहकाऱ्यांना सांगत असत आणि त्यांना त्यांची आठवण जरी आली तर त्या आठवणीने ते त्यांच्या हृदयामध्ये आपल्या आईविषयी जितकी कळवळा होती, कारण आईचा सहवास त्यांना जास्त लाभला नव्हता, तरी देखील बाबासाहेब त्या आठवणीमुळे ते नेहमी बाबासाहेब सांगत की माझ्या आईने माझ्यावरती कसे संस्कार केले आणि वडिलांनी माझ्यावरती कशा पद्धतीने संस्कार केले. कारण की वडिलांनी ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या अडचणीतून हाल अपेष्टातून बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण केलं त्या हाल अपेष्टांना आजच्या काळामध्ये एखादे वडील इतका संघर्ष करतील हे आज आपण पाहू शकत नाही. म्हणून बाबासाहेबांवरती जे संस्कार झाले ते वडिलांचे आणि वडिलांच्या संस्कारातून बाबासाहेबांची जडणघडण झाली. म्हणून बाबासाहेब हे खूप महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व ज्यावेळेस आपण अभ्यासतो तर बाबासाहेबांचे खऱ्या अर्थाने जर पहिले गुरु जो कोण असतील ते त्यांचे वडील रामजी बाबा आहे. त्यांनी फार मोठ्या मनाने बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करण्यासाठी खूप मोठे संस्कार केले. स्वतः 2-2 वाजेपर्यंत जागे राहून ते बाबासाहेबांना रात्री 2 अभ्यासासाठी उठवत असत आणि 2 अभ्यास करून सकाळ पहाटेपर्यंत हे अभ्यास करायचे बाबासाहेब आणि तोपर्यंत ते झोप घ्यायचे. या पद्धतीने हा रोजचा कालक्रम चालला होता. बाबासाहेब ज्यावेळेस एलिव्हिस्टन म्हणजे मुंबई या ठिकाणी ज्यावेळेस ते शिकायला गेले त्यावेळेस बाबासाहेब हे भारतातले पहिले अस्पृश्य व्यक्ती होते जे मॅट्रिक पास झाले होते. बाबासाहेबांनी मॅट्रिक पास झाल्यानंतर बाबासाहेब ज्या ठिकाणी रोज अभ्यासाला जात असत त्या चर्नी रोडवरती एक गार्डन जे होतं, एक बगीचा जो होता, त्या बगीच्यामध्ये रोज नित्य एक व्यक्ती वाचन करण्यासाठी येत असत आणि त्यांचं नाव जे होतं ते म्हणजे सर्व परिचित नाव की ज्यांनी बाबासाहेबांना बुद्धचरित्र प्रथम आपलं वाचायला दिलं ते कृष्णराव केळुसकर गुरुजी. गुरुजींनी बाबासाहेबांवरती खूप लक्ष दिलं, बाबासाहेबांना ते सातत्याने प्रेरणा देत असत आणि गुरुजी म्हणजे केळुसकर गुरुजी आणि रावबहादूर सी के भोले या दोघं व्यक्तीच्या सहकार्याने आणि त्यावेळेचे नारायण चंदावरकर यांच्या सहकार्याने बाबासाहेबांचं पुढील शिक्षण हे घेण्यासाठी त्यांना परदेशात जायचं आहे आणि त्याच्यासाठी शिष्यवृत्ती हवी या प्रकारे बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाडांकडे
शिफारस करण्याचं काम या तीन व्यक्तींनी केलं आणि या तीन व्यक्तींचं सहकार्यामुळे बाबासाहेबांना पुढील आपलं शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती जी प्राप्त झाली ती सयाजीराव गायकवाड या महाराजांच्या माध्यमातून प्राप्त झाली आणि त्यानंतर बाबासाहेब आपल्या परदेशामध्ये शिकण्यासाठी देखील गेले. एमएलएस त्यांनी जो विषय जे निवडला होता तो विषय म्हणजे भारतातील जाती, त्यांची उत्पत्ती, त्यांचा विस्तार आणि एक प्रकारची त्यांची जी जडण घडण्याची प्रक्रिया ती. ह्या विषयाला बाबासाहेबांनी का इतकं महत्त्व दिलं असेल, कारण की भारतातील जी जाती व्यवस्था होती या जाती व्यवस्थेमुळेच बाबासाहेबांनी हा प्रबंध त्यांनी लिहिला आणि भारतातील जातीची उत्पत्ती कशी होती, कशामुळे झाली याविषयी त्यांनी आपली मतं त्या ठिकाणी मांडली. आणि तो विषय म्हणजे ज्यावेळेस भारतामध्ये सोशोलॉजीचा उगम झाला नव्हता, ज्यावेळेस सोशोलॉजीच निर्मिती झाली नव्हती, अशा वेळेस बाबासाहेबांनी या प्रकारच्या विषयाला हात घालणे आणि या प्रकारच्या विषयाला हात घालून या विषयावरती अधिक प्रकाश टाकून भारतातील जाती व्यवस्था उलथून पाडण्यासाठी कशा पद्धतीने बाबासाहेबांनी विद्यार्थी दशेतच आपली एक वज्रबूट ज्याला म्हणतो ती वज्रबूट कशा पद्धतीने बांधली होती हे आपल्याला पाहायला मिळते. म्हणून बाबासाहेबांचा कास्ट ऑफ इंडिया हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. हा ॲक्च्युली थीसिस आहे एमएचा, म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेबांचं वय साधारणतः 22-23 वर्ष असेल, या 22-23व्या वर्षी बाबासाहेबांनी कास्ट इन इंडिया नावाचा थीसिस लिहिला. हा थीसिस तिथल्या लोकांनी ज्यावेळी त्याचा अभ्यास केला, म्हणजे तिथले जे लोक होते अमेरिकेतले ते काय सर्वसाधारण लोक नव्हते, गोल्डन वायझर त्याचप्रमाणे सलीगम हे बाबासाहेबांचे फार मोठे मोठे प्राध्यापक जी लोक होती, हे डॉक्टरेट लोक होती, या सर्व लोक हे प्रसिद्ध राजकारणी देखील होते, अर्थतज्ज्ञ देखील होते. या लोकांपुढे बाबासाहेबांनी हा प्रबंध वाचल्यानंतर या प्रबंधाची चर्चा ही खूप जागतिक स्तरावरती झालेली आहे. त्या प्रबंध ही भारतामध्ये देखील आज आपण फार कमी प्रमाणामध्ये लोक ते वाचतात, परंतु त्याचं वाचन सर्वांस सगळीकडे झाले पाहिजे. की एक 22-23व्या वर्षी जो व्यक्ती शिक्षण घेत आहे त्याची प्रकांड बुद्धिमत्ता किती मोठी होती हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी हे सगळं शिक्षण घेत असताना बाबासाहेबांची काही काळानंतर त्यांचे ज्यावेळेस पैसे संपले, त्यांची शिष्यवृत्ती संपत आली, त्यावेळेस बाबासाहेब पुन्हा भारतामध्ये आले, पण तत्पूर्वी त्यांनी एक प्रबंध लिहायला सुरुवात केली होती की प्रॉब्लेम ऑफ रुपीज, म्हणजे भारतातील रुपयाचा प्रश्न आणि या रुपयाच्या प्रश्नामुळे जागतिक स्तरावरती जी भारताच्या रुपयाचं मूल्य करण्याची जी पद्धती जी आहे ती कशी चुकीची आहे आणि त्याच्यामध्ये समानता निर्माण व्हावी म्हणून जागतिक करन्सी जी आहे ती एक सारखी असली पाहिजे, या विषयीचा तो सिद्धांत जो होता तो सिद्धांत बाबासाहेबांनी मांडला आणि त्याला सर्वस्व जबाबदार त्यांनी ब्रिटिशांना ठरवलं होतं. गोल्डन एक्सेप्ट स्टँडर्ड विषयीचे त्यांचे जे नियम होते ते देखील बाबासाहेबांनी खोडून काढले आणि कशा पद्धतीने केन्स म्हणा, प्रोफेसर कॅनन म्हणा, या सगळ्या लोकांनी भारतातील या गोल्डचं ज्या पद्धतीने विश्लेषण केलं ते विश्लेषण आजही आपल्याला चुकीच्या पद्धतीने आहे असं वाटत नाही, परंतु बाबासाहेबांनी ती प्रॉब्लेम ऑफ प्रूफीज या ग्रंथामध्ये ते कशा पद्धतीने चुकीचं धोरण होतं आणि त्याचे परिणाम आज काय भोगायला लागतात, आज रुपयाचा व्हॅल्यू किती, आज अमेरिकेच्या डॉलरचं व्हॅल्यू का जास्त आहे, आज इतर देशांचे जे काही करन्सी आहे त्याचं व्हॅल्यू काय जास्त आहे, आज स्वित्झर्लंड सारख्या देशाचं व्हॅल्यू काय जास्त आहे, या सगळ्या गोष्टीचा उहापोह हा बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये केला. त्यांच्या दृष्टिकोनातून आर्थिक समता निर्माण करण्यासाठी जगाची करन्सी ही एकच असली पाहिजे अशा पद्धतीचे विचार त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथामध्ये त्यांचे मांडलेले. परंतु हा ग्रंथ अर्धवटच त्यांचा पूर्ण झाला आणि ते भारतामध्ये त्यांना परत यावं लागलं. भारतात आल्यानंतर बाबासाहेब शांत बसले नाही, बाबासाहेब देखील या ठिकाणी आल्यानंतर त्यांनाही खूप अडीअडचणीला, खूप संघर्षाला त्यांना तोंड द्यावं लागलं. बाबासाहेबांनी भारतात आल्यानंतर आपलं कुटुंब सांभाळण्यासाठी बाबासाहेबांनी नोकरी करायला सुरुवात केली, परंतु अस्पृश्यतेच्या वेदना इतक्या प्रखर होत्या, त्या वेदनेमुळे बाबासाहेबांनी ती नोकरी कशा पद्धतीने टिकवावी हे त्यांना म्हणजे खूप मोठं जोखमीचं काम झालं होतं. सुरुवातीला ते गुजरात बडोदा या ठिकाणी नोकरी लागले होते, त्या ठिकाणी त्यांना अस्पृश्यतेच्या अतिशय घाणेरड्या अनुभवी त्यांना त्या ठिकाणी आल्या. त्यांना तिथला जो शिपाई जो होता तो शिपाई फाईल दरवाजात उभा राहून त्यांच्या टेबलावरती फेकायचा, पाणी तो स्वतंत्रपणे तिथं ठेवायचा तो स्वतः देत नव्हता. त्याचप्रमाणे बाबासाहेब इतके त्या ठिकाणी कंटाळले की बाबासाहेब त्या ठिकाणी असणाऱ्या एका गार्डनमध्ये जाऊन ओक्साबोक्सी रडले की इतकं जातीयतेचं विष सर्वदूर पसरलेलं आहे, इतकी जातीयता भयानक होती
आणि बाबासाहेबांचे वडील त्यावेळेस सांगत होते की तू गुजरातला जाऊ नको, तू बडोद्याला जाऊ नको, तिथे खूप जातीयता आहे, तिथे खूप विष पसरलेलं आहे. आणि या स्वरूपामध्ये वडिलांचं म्हणणं न ऐकता बाबासाहेब त्या ठिकाणी गेले होते आणि बाबासाहेबांना अतिशय अस्पृश्यतेचे चटके, जातीयतेचे चटके हे त्यांना गुजरात या ठिकाणी बसले, बडोदा या ठिकाणी बसले. बाबासाहेब ती नोकरी सोडून आले आणि त्याचवेळी त्यांच्या वडिलांची तब्येत देखील फार बिघडली होती. खरं तर वडिलांची तब्येत बिघडली म्हणून बाबासाहेब आले, परंतु ज्यावेळेस आले तर योग्य वेळी पोहोचू शकले नाही. बाबासाहेब येता क्षणीच त्यांचे वडील जे होते, जे मृत्यूशय्येवरती होते, तर त्यांचा अंत बाबासाहेबांना पाहिल्यानंतर त्याचवेळी त्यांचा अंत झाला. म्हणजे बाबासाहेबांना हे अस्पृश्य चटके बसत असताना इतका निर्दयी स्वरूपाने आपल्या वडिलांना पाहताही नाही आलं, अशा पद्धतीची परिस्थिती ही त्या काळामध्ये बाबासाहेबांना भोगावी लागली. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस बाबासाहेब परदेशातून आले त्यावेळेस ते सिडनहॅम कॉलेजमध्ये जॉईन झाले. सिडनहॅम कॉलेजमध्ये ज्यावेळी ते जॉईनिंग झाले तर बाबासाहेबांना तिथले जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी म्हणायचे, हा महार व्यक्ती आम्हाला काय शिकवू शकणार, या महार व्यक्तीला काय इंग्रजी कळतं, या महार व्यक्तीला काय समजतं, अर्थशास्त्र काय समजतं, अशा पद्धतीने तिथले जे विद्यार्थी होते सिडनहॅम कॉलेज जे मुंबई या ठिकाणी आहे, तर त्या ठिकाणी बाबासाहेबांचं इंग्रजी ऐकून, बाबासाहेबांचं अर्थशास्त्रातलं सामाजिक शास्त्रातलं ज्ञान पाहून विद्यार्थीच इतके फॅन झाले त्यांचे की बाबासाहेबांच्या लेक्चर्सला त्या ठिकाणी अनेक प्रकारची गर्दी, अनेक जातीतील मुलं आणि मुली त्या ठिकाणी येऊन बाबासाहेबांचं लेक्चर त्या ठिकाणी अटेंड करायला लागलं. बाबासाहेबांची गुणवत्ता इतकी मोठी होती की बाबासाहेबांना एक एक विषय मांडण्यासाठी बाबासाहेब त्याची पूर्वतयारी इतकी करत असत की ते विद्यार्थीच बाबासाहेबांचे खूप फॅन बनले. त्यातले विद्यार्थी काही बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ते काही ठिकाणी जॉईन झाले, परंतु सगळ्याच ठिकाणी आपल्याला बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. म्हणजे प्राध्यापक असताना कशा पद्धतीने विद्यार्थ्याला शिकवावं, कशा पद्धतीची मांडणी ही अभ्यासाची करावी, यासाठी खूप खूप लोक बाबासाहेबांच्या त्या लेक्चर्सला उपस्थित राहायला लागली. प्राध्यापक त्यांची ईर्ष्या करायला लागले आणि प्राध्यापक ईर्ष्या करत असताना देखील बाबासाहेब त्यांना ज्या पद्धतीने उत्तरं देत असत ती उत्तरं पाहिल्यानंतर ते प्राध्यापकही शांत बसत असत. म्हणजे त्यावेळी संस्कृतचे प्राध्यापक होते, पर्शिया भाषेचे प्राध्यापक होते, अनेक प्रकारचे प्राध्यापक हे बाबासाहेबांना उचकत असत, परंतु बाबासाहेब आपला ठाम निश्चय कधी ढळू देत नव्हते. इतकी तयारी ही बाबासाहेबांनी केलेली होती, इतका अभ्यास बाबासाहेबांनी केला होता, ते कधीही आपला वेळ वाया घालवत नसत. सातत्याने वाचनात त्यांचा वेळ असत, सातत्याने नवीन संशोधन करण्यामध्ये त्यांचा वेळ असत. बाबासाहेबांनी इतका हिंदू धर्माचा आणि हिंदू धर्माप्रमाणे इतर कोणत्याही धर्माचा एवढा अभ्यास अद्याप कोणीही केलेला नव्हता. बाबासाहेब हे पहिले व्यक्ती आहे की ज्यांनी धर्माचा सखोल अभ्यास केला. हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म या सर्व धर्मांचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. आणि नुसताच अभ्यास केला नाही तर तौलनिक अभ्यास केला. त्यांच्या इतकी धर्माची मांडणी कुणीच करू शकले नाही. हिंदू कोड बिल ज्यावेळेस त्याचे प्रश्न निर्माण झाले आणि भारतातील हिंदू धर्माचे धर्मपंडित ज्यावेळेस बाबासाहेबांशी संवाद करण्यासाठी त्या ठिकाणी आले, तर हिंदू कोड बिल्लाच्या संदर्भात ज्यावेळेस बाबासाहेबांना हिंदू धर्माविषयी ज्यावेळेस प्रश्न विचारत आले, त्यावेळेस बाबासाहेबांची जी उत्तरं जी होती ती इतकी वाखाणण्याजोगी होती की प्रत्येक त्या डिस्कशननंतर बाहेर पडणारा व्यक्ती म्हटला की इज अ ग्रेट इंटेलिजन्स, की यांच्या इतकं उत्तुंग अशा पद्धतीचा बुद्धिमान व्यक्ती मी आत्तापर्यंत पाहिला नाही, की इतका त्यांचा अभ्यास होता, इतकं त्यांनी शास्त्र आणि इतके त्यांनी उपनिषद, वेद किंवा सगळ्या धर्मांचा अभ्यास करून इतकं कायदेशीररित्या ते इतके उच्च स्तरावरती गेले होते की ज्याची मांडणी इतकी स्पष्ट होती. बाबासाहेबांचं हिंदू कोड बिल संमत झालं नाही म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु मुळातच हिंदू कोड बिल हे कशासाठी होतं, तर या जग या भारताची नव्याने उभारणी करत असताना हिंदू धर्मातील स्त्रिया, हिंदू धर्मातील संपूर्ण म्हणजे अगदी वारसा हक्कपासून तर सर्वच गोष्टी, विवाहापासून सगळ्याच गोष्टी, एक प्रकारची कोड, एक प्रकारची जीवनपद्धती ही कशा पद्धतीने असली पाहिजे आणि त्या कोडला कशा पद्धतीने बाबासाहेबांनी विविध अंगांनी स्पष्टीकरण दिले हे आपण जर हिंदू कोड बिल जर वाचलं तर हे आपल्या लक्षात येऊ शकतं. नंतर भारताने हळूहळू त्याची आपल्या कायद्यामध्ये हळूहळू अंमलबजावणी केली, परंतु सुरुवातीला ते अमान्य झालं होतं आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की बाबासाहेबांचा जो अभ्यास जो होता हा प्रचंड होता. म्हणून सुरुवातीला त्यांनी सिडनहॅम कॉलेजमध्ये नोकरी पत्करली, त्याच्यानंतर बाबासाहेब आणखीन आपल्याला मोबदला मिळावा, पैसे मिळावे कुटुंब चालवण्यासाठी, घरातील मंडळींना
कारण की जनरली आपण पाहतो की महापुरुषांचं जीवन आपण ज्यावेळेस पाहतो की ते फक्त लोक आपण फक्त संघर्ष पाहत असतो, परंतु या ठिकाणी केवळ संघर्ष नव्हता तर घरातील देखील संघर्ष होता. घरात देखील पैसे मिळवणे खूप गरजेचे होते आणि म्हणून बाबासाहेबांनी एक बाटली बॉईज म्हणून एक त्याला अकाउंटन्सी, कॉमर्स आणि अकाउंटन्सी शिकवण्याचे क्लासेस जे होते हे त्या काळामध्ये मुंबईमध्ये खूप प्रसिद्धी होतं. बाटली बॉईज नावाचा एक प्राध्यापक होता, त्यांनी अकाउंटन्सी कशी करावी, कशी शिकवावी याविषयीचे ते क्लासेस घेत असत, त्यामध्ये बाबासाहेब शिकवत असत. म्हणजे हे फार कमी लोकांना माहिती असेल, बाबासाहेबांनी त्यावेळेस काय आपली कंपनी पण काढली होती, जे तज्ज्ञ लोकांना म्हणजे व्यापार करण्यासाठी सल्ला देण्याची कंपनी होती. आणि ती कंपनी काही दिवस चालली, परंतु कंपनीचा मालक हा अस्पृश्य आहे हे कळल्यानंतर ती हळूहळू बंद झाली. म्हणजे या पद्धतीने बाबासाहेबांचं एक सामाजिक जीवन होतं. पुढे त्यांनी पुन्हा लंडनमध्ये गेले. लंडनमध्ये जाण्याच्या अगोदरचा जो काळ होता त्या काळामध्ये बाबासाहेबांनी हळूहळू आपल्या चळवळीला सुरुवात केला. मुकनायक नावाचं संपादक, मुकनायक नावाचं पाक्षिक त्यांनी काढलं. हे पाक्षिक काढल्यानंतर ज्यावेळेस ते प्राध्यापक होते त्यावेळेसच त्यांनी ते पाक्षिक काढलं. 1920 साली हे पाक्षिक निघालं. या पाक्षिकाला शाहू महाराजांनी सहकार्य केलं. हे पाक्षिक ज्यावेळेस निघालं त्याच्यातले जो बाबासाहेबांनी मांडणी केलेले जे काही त्यांचे अग्रलेख आहेत ते अग्रलेख खूप पाहण्यासारखे आहेत. या अग्रलेखामध्ये बाबासाहेबांनी हिंदू धर्माची रचना कशा पद्धतीने आहे, त्याच्यामध्ये जाती व्यवस्था कधी आली, कशी घुसली आणि खालच्या वर्गाला वरच्या वर्गात जाण्याचा अधिकार आहे का नाही, वर्ण व्यवस्था, या सगळ्या गोष्टींची मांडणी ही त्याच्यामध्ये केलेली आहे. जवळजवळ 19 अंक त्याचे निघाले. 19 अंकामध्ये त्यांनी विविध स्तरावरती ती मांडणी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब पुन्हा लंडन या ठिकाणी शिकण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा या ग्रंथ जो प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाची आणखीन वेगळ्या पद्धतीने मांडणी करायला सुरुवात केली. तो ग्रंथ त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केला. ग्रे जीन या ठिकाणी त्यांनी बॅलेस्टरचा अभ्यास करायला ते गेले. त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड कायद्याचा अभ्यास केला. म्हणजे त्याच्यामध्ये बॅलेस्टर ते झाले की ज्याच्यामध्ये DSC आपण म्हणतो की लॉमध्ये देखील त्यांनी DSC प्राप्त केली. आणि या स्वरूपामध्ये बाबासाहेबांनी इतका संघर्ष करून आपलं शिक्षण जे आहे ते शिक्षण पूर्ण केलं. काही जर्मन भाषेचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांनी जर्मनी देखील बॉन युनिव्हर्सिटीमध्ये या जर्मन भाषेचा अभ्यास करण्याकरता किंवा त्या ठिकाणी त्यांनी अधिक संशोधन करता यावं म्हणून त्या ठिकाणी देखील त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं. त्या ठिकाणी देखील ते अभ्यास करत होते. म्हणजे प्रचंड अभ्यास केल्यानंतर ज्यावेळी ते भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस या संघर्षाला सुरुवात केली तो संघर्ष खूप खडतर अशा स्वरूपाने त्यांनी सुरुवात केली. कारण की त्यावेळेस जी या अस्पृश्य निवारण्याचं काम करण्याच्या चळवळीमध्ये जी लोक होती त्याच्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे हे प्रमुख होते. विठ्ठल रामजी शिंदे हे अस्पृश्यता निवारण्याचं काम करत होते आणि त्यांनी ज्यावेळेस भारतामध्ये सायमन कमिशन आलं किंवा त्याच्या अगोदर मॉन्टेग्यू सुधारणा या करण्यासाठी जे आयोग या ठिकाणी आला, म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड आणि त्याच्या अगोदर काही 10 वर्षापूर्वी अशा प्रकारच्या भारतामध्ये सुधारणा घडवण्यासाठी जे ब्रिटिश लोकांनी जे आयोग नेमले होते ते आयोग ज्याला 10-10 वर्षांनी ते भारतामध्ये येत असत आणि भारतातील इथल्या लोकांचं निरीक्षण करून ते सुधारणा कशा घडवाव्या या संदर्भात ते विचारणा करत असत. अशावेळी की ज्यावेळी सायमन कमिशन या ठिकाणी आले तर सायमन कमिशनमध्ये बाबासाहेब पार्टिसिपेट झाले, ज्याला अनेक लोकांनी विरोध केला. म्हणजे लाला लजपत राय यांनी विरोध केला, त्याचप्रमाणे भगतसिंग लाला लजपत राय यांच्यासोबत भगतसिंग देखील त्यावेळी सहभागी झाले होते. भारतामध्ये सायमन कमिशनला विरोध झाला आणि भारतामध्ये सायमन कमिशनला विरोध झाल्यानंतर सायमन कमिशननी बाबासाहेबांमध्ये ज्यावेळेस सहभागी झाले आणि भारतातील ज्या विविध प्रश्न संदर्भात त्यांनी मांडणी केली त्या मांडणीमध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ असला पाहिजे या प्रकारची त्यांनी प्रथमच मांडणी केली होती. तत्पूर्वी बाबासाहेबांनी जी मांडणी केली होती त्या मांडणीमध्ये की ब्रिटिशांनी अस्पृश्यांचे जे नेते आहेत त्यांना आपल्या विधिमंडळामध्ये, ज्यावेळेस मुंबई प्रांत होता त्या मुंबई प्रांतामध्ये सहभागी करण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांचं एक प्रकारचं इलेक्शन घ्यावं आणि इलेक्शनमधून ते निवडून यावे अशा पद्धतीचं मत बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. विठ्ठल रामजी शिंदे यांचं मत होतं की ब्रिटिशांनी या अस्पृश्यांच्या नेत्याला सिलेक्ट करावं आणि त्यांना मुंबई विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी त्यांना घेण्यात यावं. ब्रिटिशांनी महर्षी शिंदेचं मत
स्वीकारलं, परंतु त्यांनी खऱ्या अर्थाने जे सिलेक्शन केलं, सिलेक्ट केलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिलेक्ट केलं. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ फक्त उच्च शिक्षित होते अशातला भाग नाही, की कायद्याचा आणि अर्थशास्त्राचा त्यांना प्रचंड अभ्यास होता. आणि म्हणून बाबासाहेबांना मुंबई प्रांतामध्ये विधिमंडळाचं पहिले सिलेक्शन करून बाबासाहेब त्या ठिकाणी सर्वप्रथम त्या मुंबई विधिमंडळाचे ते MLA बनले. आणि त्यांनी मग सुधारणा करण्याकरिता सुरुवात कुठून करायची, तर मुंबई या ठिकाणी झालेल्या परिषदेच्या नंतर बाबासाहेबांनी थेट ज्या ठिकाणी महाडचं 14 तळे होतं, त्या महाडच्या 14 तळ्याला जिथं रावबहादूर सिके बोले यांचा ठराव होता की सार्वजनिक पाणवठे हे अस्पृश्यांसाठी सर्व खालच्या स्तरातील लोकांसाठी खुले करण्यात यावे, अशा प्रकारचा ठराव म्युन्सिपल पार्टीला त्या ठिकाणी दिला होता. आणि त्यावेळेस तो ठराव मान्यही झाला होता, तरी ती तळी खुले केले नव्हते, म्हणून महाड या ठिकाणाहून त्याची सुरुवात केली. खरं तर परिषद ही अस्पृश्यांची भरवलेली होती, आणि त्या चळवळ त्या अस्पृश्यांच्या परिषदेला मार्गदर्शन करता करता हा प्रस्ताव पुढे आला, आणि महाडच्या त्या 14 तळ्याकडे जाऊन सगळ्यांनी पाणी प्राशन केलं. त्या ठिकाणी तो एक मोठा लढा हा आपल्याला पाहायला मिळतो की बाबासाहेबांनी अस्पृश्यांची परिषदेचं रूपांतरण, म्हणजे जसं बाबासाहेबांनी तुलना केली होती की फ्रेंच राज्यक्रांती ज्या पद्धतीने झाली, त्या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये जी जी तत्व होती, जी जी ज्या ज्या गोष्टी होत्या, स्वातंत्र्य होतं, समता होती, बंधुता होती, न्याय होती, या सर्व गोष्टीवरती आपल्याला देखील त्या ठिकाणी एकत्र यावं लागेल आणि काम करावं लागेल. आणि याकरिता महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह हा तिथून त्यांनी आरंभ केला. हा सत्याग्रह सुरुवात केली पाणी पिऊनच, पाणी पिलं त्याच्यानंतर दंगल झाली, दंगलीनंतर त्याचं रूपांतरण सत्याग्रहामध्ये झालं, सत्याग्रहानंतर त्याचं रूपांतरण हे कायद्याने हा प्रश्न निकालात काढावा याकरिता झालं. खरं तर हा जो महाडचा 14 तळं जे होतं हे प्रायव्हेट मालकीचं होतं, याचं त्यावेळी जे काही त्या ठिकाणी कोर्टामध्ये ज्यावेळेस त्याचं ऍग्रीमेंट झालं, तर प्रायव्हेट प्रॉपर्टी जी आहे ती प्रायव्हेट प्रॉपर्टी त्या ठिकाणी कुणालाही त्याच्यावरती हक्क सांगता येणार नाही, त्याचं पाणी कुणाला पिता येणार नाही. परंतु त्याच्यावरती डिस्कशन करत असताना जर 14 तळ्याचं पाणी हे कुत्रा किंवा इतर सर्व प्राणी पित असतील, तर आम्ही या देशातील सर्व लोक जे माणूस आहो ते का पाणी पिऊ शकत नाही, म्हणून या पद्धतीचे आर्ग्युमेंट त्या ठिकाणी झाल्यानंतर वैद्य नावाचा एक जो न्यायाधीश होता त्याने जो निवाडा दिला तो निवाडा या स्वरूपाचा होता, जरी पाणवठा प्रायव्हेट मार्केटचा असता तरी त्यातलं पाणी प्रत्येक व्यक्ती पिऊ शकतो, आणि म्हणून याचा निकाल हा सत्याग्रहांच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने लागला. तत्पूर्वी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी त्यांचे जे मित्र पुग सहस्रबुद्धे यांना बोलून त्यांच्या हस्ते मनुस्मृतीचं दहन केलं, की ज्या कायद्यामुळे या ठिकाणी वर्णव्यवस्था जाती व्यवस्था निर्माण झाली होती त्या कायद्याला कशा पद्धतीने अमूलग्राह पद्धतीने आपल्याला कसं संपवता येईल, या पद्धतीने बाबासाहेबांनी एक नवीन रिफॉर्मेशन, नवीन परिवर्तनवाद, नवीन क्रांतीची सुरुवात त्या ठिकाणी केली होती. त्याच सभेनंतर बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने लोकांना इशारा दिला की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका संघटित व्हा संघर्ष हा महाडच्या परिषदेमध्ये केलेला सगळ्यात मोठा उपदेश आहे बाबासाहेबांचा, जो आजही अनेक लोक आपल्याला सांगताना पाहायला मिळतात. शिका, शिकवा, संघटित व्हा. संघटित झाल्याशिवाय तुमची ताकद निर्माण होणार नाही. संघर्ष करा. कुठल्या उद्दिष्टाने बाबासाहेब बोलले असतील संघर्ष करा, तो संघर्ष आज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय का? बाबासाहेबांइतकी आपली दृष्टी आहे का? आपलं मन तितकं आहे का? आपलं हृदय त्या पद्धतीने बनलेलं आहे का? की आज जे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं ते फार वेगळं आहे. शिका याचा अर्थ व्यक्तिगतरित्या शिका असं नाही, शिक्षण हे तुमचं सामाजिक उपयोगासाठी, सार्वजनिक कामासाठी उपयोगात असलेलं पाहिजे. म्हणून हा जो संदेश जो होता तो बाबासाहेबांनी हा खऱ्या अर्थाने फ्रेंच राजक्रांतीमध्ये या पद्धतीचे स्लोगन वापरले होते, आणि तेच स्लोगन बाबासाहेबांनी आपल्या समाजाच्या जडणघडणीकरता वापरले होते. सुरुवातीला बाबासाहेबांच्या सोबत अनेक जाती जमातींची लोकं होती, काही त्याच्यामध्ये कम्युनिस्ट होती, काही त्याच्यामध्ये सुधारणावादी होती, काही ब्राह्मणेतर पक्षाची लोकं होती, काही सत्यशोधक समाजाची लोकं त्याच्यामध्ये, काही आर्य समाजाची लोकं त्याच्यामध्ये होती, काही ऑलरेडी ज्यांनी चळवळी उभ्या केल्या होत्या असे नारायण चंदावरकर यांची काही लोक जी प्रार्थना समाजाची होती अशी काही लोकं त्याच्यामध्ये होती, आणि या सर्व लोकांना घेऊन बाबासाहेब त्या ठिकाणी कार्यरत होते. बाबासाहेबांना प्रचंड जो प्रभाव जो होता बाबासाहेबांवरती हा महात्मा ज्योतिराव फुलेंचा होता. बाबासाहेब असं म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नंतर त्यांचा सर्वोत्तम जर शिष्य कोण असेल तर मी आहे.
मी महात्मा ज्योतिराव फुलेंचा सर्वोत्तम शिष्य आहे आणि अनुयायी आहे. ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुलेंनी एक प्रकारचं परिवर्तन या देशामध्ये आणण्याचे प्रयत्न केले शिक्षणाच्या माध्यमातून, त्यांनी स्त्रियांची शाळा, मुलींची शाळा आणि इथल्या प्रत्येक व्यक्तींना शिक्षण प्राप्त झालं पाहिजे यासाठी ते जितके झटले तितकं मी सुद्धा झटत आहे. माझ्यावरती प्रचंड मोठा प्रभाव हा महात्मा ज्योतिराव फुलेंचा आहे. मीच महात्मा ज्योतिराव फुलेंचा खऱ्या अर्थाने अनुयायी, खऱ्या अर्थाने त्यांचं कार्य सिद्धीस नेणारा मी व्यक्ती आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि बाबासाहेबांनाही कधी लाज वाटली नाही हे म्हणण्यामध्ये की मी फुले आणि फुलेंच्या नंतर त्यांनी ज्या ज्या काही चळवळी केल्या त्या चळवळीमध्ये सत्यशोधक समाजामध्ये काम करणारे अनेक लोक जी होती, नारे मेघाजी लोखंडे, त्याचप्रमाणे केशवराव जेदे, त्याचप्रमाणे दिनकरराव जवळकर, अशी मंडळी ही बाबासाहेबांच्या सहवासामध्ये आली. त्यांच्या केसेस बाबासाहेब म्हणजे देशाचे दुश्मन हे जे पुस्तक केशवराव जेदेंचं होतं, या पुस्तकामुळे ज्या पद्धतीने त्यांनी लिखाण केलं होतं त्यांच्यावरती, त्यावेळेस त्यांना जेल झाली होती, त्यांच्यावरती प्रचंड मोठा इथल्या व्यवस्थेने ज्या पद्धतीने त्यांनी लिखाण केलं त्याचा आक्षेप घेतला होता. आणि ब्राह्मण या देशाची दुश्मनी या स्वरूपामध्ये त्यांनी केलेली जी मांडणी होती यामुळे त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली होती. परंतु बाबासाहेबांनी या सर्व गोष्टीतून कशा पद्धतीने जेदे यांना विजय, म्हणजे जेदे आणि दिनकरराव जवळकर हे दोन्ही व्यक्ती यांना कशा पद्धतीने या कोर्टाच्या निकालातून त्यांची सुटका केली आणि त्यांना निर्दोष मुक्त केलं हे खूप पाहण्यासारखं आहे. कारण की बाबासाहेबांनी या देशातील तमाम पूर्वीच्या सर्व चळवळींचा अभ्यास केला होता आणि कशा पद्धतीने इथे परिवर्तन आणायचं यासाठी ते कसोटीने प्रयत्न करत होते. म्हणून सुरुवातीला कम्युनिस्ट लोकांना ते सोबत घेत होते आणि कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन हा लढा ते वाढवत होते. हा लढा वाढवत असताना बाबासाहेबांच्या मनामध्ये सगळ्यात प्राथमिक प्रश्न जो कोणता होता तर आर्थिक, माणसाची आर्थिक प्रगतीचाच होता. कारण या समाजाची प्रगती जी होती ही प्रगती ही इतकी झालेली नव्हती, ही गरीब अवस्थेमध्ये ते होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी संघटन करत असताना आर्थिक तत्व प्रणालीवरती ते त्यांनी जोर दिला. म्हणून कुळांचे कायदे, कामगारांचे प्रश्न त्यांनी उचलून धरले. कारण की फार मोठा वर्ग हा मुंबई प्रांतामध्ये कामगार म्हणून वावरत होता किंवा काही जो वर्ग होता तो सैनिकी सैनिक क्षेत्रामध्ये काम करत होता. आणि मग त्यावेळेच्या कापडगिरण्या, त्यावेळेचे मोठ्या मोठ्या मिल्स यामध्ये कामगार वर्गांचं वर्चस्व होतं. त्यात जे अतिशय मागास जातीतून आलेले जे सर्व लोक होती असे कामगार हे जास्त होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी या सर्व लोकांना, म्हणजे कामगार लोकांना एकत्रित करून कामगारांचे प्रश्न लढवण्यासाठी जी पार्टीची निर्मिती केली की ज्याला इंडिपेंडंट लेबर पार्टी असं म्हणतात, स्वतंत्र मजूर पक्ष असं म्हटलं जातं. यातून बाबासाहेबांनी कोकणमधल्या सगळ्या जमीनदारांविषयी किंवा इथल्या भांडवलदारांच्या विरोधात मोठी चळवळ उभी केली. याचा एक स्वतंत्रपणे आपण अभ्यास केला पाहिजे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी खोती प्रश्न हा कोकणातला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा त्या ठिकाणी कशा पद्धतीने सोडवला हे बाबासाहेबांनी त्या खोतीविरुद्ध केलेल्या सगळ्या गोष्टी ज्या कायद्याने त्यांना प्राप्त झाल्या पाहिजे आणि त्यांच्या जमिनी त्यांना मिळाल्या पाहिजे या स्वरूपामध्ये खोतांच्या विरोधात केलेली ही चळवळ होती. फार मोठं काम हे बाबासाहेबांनी करून ठेवलं. आणि गरिबीवरती मात करण्यासाठी आर्थिक विकास हा केलाच पाहिजे, औद्योगिकरण हे झालंच पाहिजे याचं प्रतिपादन वारंवार बाबासाहेब करत होते. म्हणून बाबासाहेबांनी इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या द्वारे अनेक लढे उभारले, कामगारांचे प्रश्न हाताळले. कामगारांचा जो काय आज ते जवळ 12 तासाहून ते अगदी 8 तासावरती त्यांचे जे काही कामाचे तास जे होते ते 8 तासावरती आले. रविवारची सुट्टी ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी ही चळवळ चालू केली होती की रविवारी सुट्टी हवी. ते त्याच्यावरती जोर देऊन बाबासाहेबांनी देखील त्यासाठी प्रयत्न केले. प्रचंड मोठं काम हे बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेले. इथल्या लोकांच्या सामाजिक परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक लढे दिले. त्याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की या लढ्यांमध्ये बाबासाहेबांनी ज्या ज्या संघटना तयार केल्या, म्हणून बहिष्कृत हितकारणी सभा, समाज समता संघ, त्याचप्रमाणे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया किंवा त्याच्या अगोदर बौद्ध जे बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यासाठी पंचायत समिती, अशा पद्धतीचे विविध गोष्टी बाबासाहेबांनी तयार केल्या. आणि राजकीय जे काही इंडिपेंडंट लेबर पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, अशा पद्धतीच्या त्यांनी ज्या पार्टी राजकीय पार्टींची निर्मिती केली
त्यातून त्यांनी इलेक्शन लढवले, ते निवडून आले. पुणे करारसारखा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांनी हाताळला की ज्याच्यामध्ये त्यांनी मागणी केली होती की स्वतंत्र मतदारसंघाची, की जी मागणी करण्यासाठी बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झाले. ज्या गोलमेज परिषदेला सुरुवातीला गांधींनी आणि काँग्रेसने विरोध केला होता, त्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब ज्यावेळी सहभागी झाले आणि ब्रिटिश त्यांना असं म्हणायला लागले की तुम्ही, आम्ही तुम्हाला तुमचे अधिकार द्यायला तयार आहोत, परंतु तुम्ही आणि काँग्रेस हे वेगवेगळे आहेत, तुम्ही आणि गांधी वेगवेगळे आहेत, या पद्धतीने ज्यावेळेस बाबासाहेबांना ब्रिटिश बोलत होते, त्यावेळेस बाबासाहेब असं म्हटले की मी आणि या भारतातील लोक वेगळी नाही आहेत, आम्ही एकच आहोत, आमचे प्रश्न आमच्यामधले आहेत, ते आम्ही कशाही पद्धतीने मिटवू, परंतु मी या ठिकाणी फक्त अस्पृश्यतेचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित नाही आहे, तर मी या ठिकाणी उपस्थित आहे या देशाचा प्रतिनिधी म्हणून. आम्हालाही स्वातंत्र्य हवं आहे, या स्वातंत्र्यामध्ये आमची गळपेजी होऊ नये म्हणून आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ हवा. या स्वतंत्र मतदारसंघातून आमचेच लोक आम्हाला निवडून देतील आणि आमचेच लोक निवडून गेले तर ते आमच्यासाठी झगडतील, या पद्धतीची विचारधारा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मांडली. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी हे सगळे विचार मांडल्यानंतर द्वितीय गोलमेज परिषदेमध्ये या सगळ्या विचारांना गांधींनी विरोध केला. गांधी असं म्हटले की इथला जो अस्पृश्य समाज आहे, या भारतामध्ये हळूहळू सुधारणा होत आहे, अस्पृश्यता हळूहळू कमी कमी होत आहे, त्यामुळे तो हिंदू धर्माचा एक घटक आहे, एक भाग आहे, त्यांना या प्रकारच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या निर्मितीसाठी आपण सहकार्य करू नये आणि याचप्रमाणे आम्ही या भारतात, भारताचा खऱ्या अर्थाने प्रतिनिधी मी आहे, दुसरं कोणी नाही, या स्वरूपामध्ये ज्यावेळेस गांधींनी भूमिका घेतली. आणि ब्रिटिशांनी पारसी लोकांना, ॲग्लो इंडियन लोकांना आणि त्याचप्रमाणे मुस्लिम लोकांना आणि अस्पृश्य लोकांना त्यांनी ज्यावेळेस स्वतंत्र मतदारसंघ दिले तर सगळ्यांना ते मिळाले, मुस्लिमांना ते मिळाले, पारस्यांना ते मिळाले, ॲग्लो इंडियन्सला ते मिळाले. त्यांना प्राप्त झाल्यानंतर गांधींनी त्यांना ते मतदारसंघ मिळाले म्हणून त्याला विरोध नाही केला, परंतु बाबासाहेबांनी अस्पृश्यतेसाठी हे प्रश्न मांडत असताना त्याला मात्र त्यांनी खूप विरोध केला आणि त्यांनी प्राणांतिक उपोषण केलं. प्राणांतिक उपोषण त्यांनी पुणे या ठिकाणी केलं, त्यावरती पुणे करार झाला आणि स्वतंत्र मतदारसंघाच्याऐवजी समझौता करून संयुक्त मतदारसंघ हा दिला. आणि संयुक्त मतदारसंघामध्ये बाबासाहेबांना जास्त जागा दिल्या. आज इंडिपेंडंट जे इलेक्शन म्हणजे स्वतंत्र मतदारसंघामध्ये कमी जागा होत्या, त्या मात्र संयुक्त मतदारसंघामध्ये वाढवल्या. या प्रकारचा एक समझौता केला, तो पुणे करार झाला. त्याच्यामध्ये गांधींचं उपोषण, बाबासाहेब त्या उपोषणामध्ये ते उपोषण करू देत होते, हे माघार घेण्यासाठी बाबासाहेब त्याची मध्यस्थी करत नव्हते, कारण की या सगळं स्वतंत्र मतदारसंघ ब्रिटिशांनी दिला होता. गांधीजींचं उपोषण हे ब्रिटिशांच्या विरोधात होतं, बाबासाहेबांच्या विरोधात नव्हतं, परंतु बाबासाहेबांना मध्यस्थी यासाठी करावी लागले की बाबासाहेबांना सगळे काँग्रेस पुढारी म्हटले की तुम्ही जर याच्यामध्ये माघार घेतली तर गांधी उपोषण सोडतील, म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मध्यस्थ करत असताना या प्रकारचा करार केला, जो पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याच्यामुळे आपल्या लोकांचे अनेक हक्क अधिकार हे कमी झाले आणि प्रगतीचा जो आलेख आहे तो हळूहळू कमी कमी होत गेला. या स्वरूपामध्ये बाबासाहेबांनी ही चळवळ उभारली असताना त्यांनी नाशिकच्या 14 तळ्यात नाशिकच्या कान्हा मंदिराचा सत्याग्रह जो दीर्घकाळ चालला, त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी भारताच्या जडणघडणीमध्ये भारतीय संविधानाची निर्मिती हा अत्यंत महत्त्वाचा विषय, म्हणजे ज्या सुधारणा करण्यासाठी ब्रिटिश लोक जी होती ती जसं मॉन्टेक्यू चेम्सफोर्ड या ठिकाणी ते कमिशननी भेट दिलं, त्याचप्रमाणे सायमन कमिशन, त्याचप्रमाणे जी लोक या ठिकाणी आली त्या त्या लोकांनी बाबासाहेबांनी त्यांचा अभ्यास करत असताना त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्ही भारताला स्वातंत्र्य देणार आहोत, परंतु स्वातंत्र्य देत असताना हळूहळू त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य प्राप्ती करत असताना ती झेलण्याची क्षमता निर्माण व्हावी याकरिता आम्ही या प्रकारच्या सुधारणा करून भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य योग्य पद्धतीने देण्याचं काम करत आहोत. तर या दृष्टिकोनातून हे सगळं करत असताना भारतीय संविधानाची निर्मिती हा अत्यंत महत्त्वाचा विषय होता आणि त्या काळात पाकिस्तानसारखे विषय हे त्यावेळेस स्वतंत्रपणे पाकिस्तानची निर्मिती होत असताना बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा जो ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानच्याबद्दल त्यांची मतं
आणि पाकिस्तानची आवश्यकता आहे का नाही याविषयी केलेले विवेचन हे खूप महत्त्वपूर्ण गोष्ट बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे. परंतु अखंड भारतासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे याचंही महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. या दृष्टिकोनातून विविध प्रश्नांचा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि भारतातील जी अस्पृश्यता आहे, भारतातील जो वर्णव्यवस्था जी आहे, त्या वर्णव्यवस्थेला समूळ नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये ज्या ज्या कलमांची निर्मिती केली की ती कलमं भारतीय नागरिक म्हणून कोणती कोणती त्याच्या जबाबदारी, कोण नागरिक ठरतो कोण ठरत नाही याविषयीची जी भारतीय संविधानाची समग्र रचना आहे की नवीन कायदे किंवा अस्पृश्यता या ठिकाणी निर्माण होता येणार नाही, कारण की मूलभूत अधिकारावरती जर कोणी गदा आणली तर तो देशद्रोह ठरतो. या स्वरूपामध्ये आपल्याला बाबासाहेबांच्या विचाराची पराकाष्ठा ही अनेक प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ही जी की संविधान सभेमध्ये की अनेक एक एक कलम त्याचं स्पष्टीकरण करत असताना बाबासाहेबांनी केलेली भाषणं जवळजवळ पाच पाच सहा सहा तासाची ती भाषणं आहेत. एक एक कलम स्पष्ट करत असताना त्याच्यावर केलेले आर्ग्युमेंट हे खूप महत्त्वाचे आहे आणि ते आपण वाचणे खूप गरजेचं आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या प्रकांड त्यांच्या ज्ञानाची आपल्याला थोडीशी झलक त्यामध्ये पाहायला मिळते की त्यांनी किती अभ्यास केला असेल या सगळ्या गोष्टी करत असताना. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं बाबासाहेबांनी याच्यामध्ये काय केलं असेल तर जाती व्यवस्था संपवण्यासाठी किंवा जाती व्यवस्थेतून मुक्तता निर्माण होण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक प्रकारचे लढे दिले. सगळ्याच गोष्टी आपल्याला एका तासाच्या या लेक्चरमध्ये सांगता येत नाही, तरी देखील या ठिकाणी त्यांनी केलेलं कार्य हे अत्यंत महत्त्वाचं जे कार्य आहे, त्या महत्त्वाच्या कार्यामध्ये बौद्ध धर्माची स्वीकृती, संविधानाची निर्मिती या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या दोन गोष्टींच्याद्वारे भारताला त्यांनी एक अखंड भारत या स्वरूपामध्ये त्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे बौद्ध धर्म स्वीकारत असताना बौद्ध धर्म ज्याची प्रज्ञाशील आणि करुणेवरती त्यांनी भर दिला, आपला जुना धर्म त्यागला, नवीन धर्म जो इथलाच होता परंतु या धर्माला खऱ्या अर्थाने या जगामध्ये नवी दृष्टी देण्याचं काम हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि बौद्ध धर्माची मांडणी ही आत्तापर्यंत फक्त आध्यात्मिक अशा स्वरूपाची होती, परंतु बाबासाहेबांनी ती मांडणी सामाजिक स्वरूपाची करून दाखवली. बाबासाहेबांच्या अगोदर पी लक्ष्मी नरसू, त्याप्रमाणे अयोतिदास यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला होता, जे दक्षिण भारतातले होते आणि त्यांनी बुद्ध धर्माची मांडणी सामाजिक पद्धतीची केली होती. परंतु त्यांची इतकी व्यापकता झाली नाही, परंतु बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने आपल्या 5 लाख अनुयांना एकत्र करून नागपूर या ठिकाणी ज्यावेळेस धम्मदीक्षा घेतली, या धम्मदीक्षेमुळे बाबासाहेबांचं कौतुक जागतिक स्तरावरती झालं. बाबासाहेब म्हणजे दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांचं जे कौतुक झालं त्याच्यामध्ये अनेक तत्त्वज्ञ, अनेक सर्व स्तरातील अनेक देशांचे पंतप्रधान यांनी त्यांचं स्वागत केलं. भारतीय राज्यघटनेचं त्यांनी स्वागत केलं, कारण की ह्या अद्भुत अशा गोष्टी या देशामध्ये घडल्या, या भारतामध्ये घडल्या. आणि म्हणून तर बाबासाहेब किती महान आहे, बाबासाहेबांनी किती मोठं काम करून ठेवलेलं आहे. आज छोटे छोटे प्रश्नामध्ये आपण अडकलेलो, परंतु बाबासाहेबांनी या प्रश्नांचा निकाल त्याच वेळेस लावून दिलेला आहे. आपल्याला अभ्यासाची खूप गरज आहे, कारण की आज आपली चळवळ जी आहे ती चळवळ ही खऱ्या अर्थाने समग्रतेने एकत्रित करण्यासाठी आणि योग्य दिशेला ती फोकस करण्यासाठी आणि सातत्याने नवीनतम गोष्टी निर्माण करण्यासाठी ती असली पाहिजे, कारण की या नवीन गोष्टींची निर्मिती होत नसल्यामुळे मनुष्य हा फक्त इतिहासामध्ये अडकलेला आहे. ज्याचं उदाहरण बाबासाहेब नेहमी देत असत, बाबासाहेब असे म्हणायचे की ज्याप्रमाणे रुझवेल्ट हा सांगतो की ज्यावेळेस नवीन परिस्थिती निर्माण होती, नवे प्रश्न तयार होतात, तर त्या प्रश्नांशी समायोजन करण्याचं सामर्थ्य हे आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आपण फक्त इतिहासामध्येच रमलं पाहिजे अशातला भाग नाही, नव्या नव्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे, नवे नवे प्रश्न हाताळले पाहिजे, नवी नवी समीकरणं आपण अभ्यासली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस नवनिर्मिती करण्याची वेळ येते ती नवनिर्मिती करत असताना आपल्याकडे ती क्षमता असली पाहिजे नवनिर्मितीची. आपण आपल्या लोकांमध्ये तोचतोचपणा आल्यामुळे आपण नाविन्यपूर्ण काय करत नाही. आपला बेस हा बाबासाहेबांच्या श्रद्धेवरती अवलंबून आहे, परंतु बाबासाहेबांची श्रद्धा ठेवणे आणि बाबासाहेबांसारखं बनणे याच्यामध्ये खूप अंतर आहे. बाबासाहेबांसारखं बनायचं असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेले जे जे संदेश आहे ते संदेश आणि त्यांचं अनुयायित्व आपण पत्करून त्या दिशेने आपला जीवन प्रवास ठेवणे खूप गरजेचं आहे. मग बाबासाहेबांनी केलेलं राजकीय काम हे खऱ्या अर्थाने आपल्याला सामाजिक न्याय देण्याचं काम करू शकेल. ज्यांच्या मनामध्ये ही तळमळ आहे, ज्याला खरंच असं वाटतं की मी नावलौकिक करण्यासाठी, माझं स्वतःचं नावलौकिक व्हावं म्हणून ही चळवळ मला करायची नाही आहे, तर खऱ्या अर्थाने जनकल्याण, लोककल्याण हे मला करायचं आहे. या दृष्टिकोनातून जो कोणी व्यक्ती याची सुरुवात करेल तो खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना
बाबासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्नाला साकारत असताना आपल्याला दिसेल. भले त्याला फार कमी यश येत असेल, परंतु हळूहळू त्याची व्यापकता ही वाढत जाईल आणि ही व्यापकता वाढत जात असताना त्याची प्रगल्भता ही हळूहळू तितकीच परिपूर्ण होत जाईल. या दृष्टिकोनातून आज चळवळीची दिशा ठरवणे खूप आवश्यक आहे, कारण की आपले प्रश्न हे नवीन आहेत आणि आपली उत्तरंही जुनी आहेत. नवीन प्रश्नांना नवीन पद्धतीने आपण हाताळलं पाहिजे आणि त्याची तळमळ ही आपली समतेमध्ये पाहिजे, बंधुतेमध्ये पाहिजे, आणि त्याची तळमळ आपलं स्वातंत्र्य कधी आपल्यातून जाऊ नये, आपण गुलाम होऊ नये अशा स्वरूपाची पाहिजे. आजची परिस्थिती जर आपण जर पाहिली तर इथे व्यक्ती लवकर गुलाम बनला जातो, कारण गुलाम बनण्याच्या अनेक पद्धती आहेत. गुलाम हा फक्त शारीरिक कष्टासाठी करण्यात येतो अशातला भाग नाही, गुलाम हा वैचारिक स्वरूपाचा पण होतो, गुलाम हा सांस्कृतिक स्वरूपाचा पण होतो. आज जर आपण पाहिलं तर अनेक लोक वैचारिक स्वरूपामध्ये आजही गुलाम अवस्थेमध्ये जगतात, सांस्कृतिक स्वरूपामध्ये आजही गुलाम अवस्थेमध्ये जगतात. या गुलामगिरीतून त्याला मुक्त व्हायचं असेल तर त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांची कास धरणे आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याकडे इतकं प्रचंड मोठं साहित्य उभं करून ठेवलं आहे, इतकं प्रचंड मोठं त्यांनी आपल्याला दिशादर्शकता ही आपल्याला दिलेली आहे, ती आपण घालवता कामा नये. तर योग्य पद्धतीने आपण आपल्या कार्याला तडीस नेण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये मग बाबासाहेबांनी निर्माण केलेलं राजकीय पक्ष जे खुल्या पत्रातून सांगितलं होतं, तो राजकीय पक्षाच्या निर्मितीसाठी नवीन पिढीने झटणे आवश्यक आहे आणि योग्य पद्धतीने त्या कार्याला दिशा देणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी निर्माण केलेली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे धार्मिक संघटन, याला दिशा देण्यासाठी योग्य पद्धतीने कार्य करणे खूप आवश्यक आहे. आपण नावामध्ये न अडकता आपण कार्यामध्ये अडकले पाहिजे आणि कार्य खूप महत्त्वाचे आहे. नाव जे आहे ते नाव श्रद्धेपोटी आपण जतन करतो, त्याचे संवर्धन करतो, ते तितकंच महत्त्वपूर्ण आहे जे की बाबासाहेबांनी दिलेलं आहे, परंतु कार्य हे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण असं मी मानतो. मग या पद्धतीने आपण त्या आपल्या कार्याला ही आपण सुरुवात केली पाहिजे आणि बाबासाहेबांच्या महाप्रयाण दिवसाच्या निमित्ताने आपण खऱ्या अर्थाने मागे म्हणून पाहिलं पाहिजे की आपण काय काय आपल्यामध्ये काय दोष आहेत आणि कोणते दोष आपण घालवले पाहिजे. आपल्याला नव्या दिशा मिळण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी आपण जुन्या कोणत्या गोष्टी त्यागल्या पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे, हे आपण शिकलं पाहिजे बाबासाहेबांकडून. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांचे उरलेले जे कार्य आहे त्या कार्याला तडीस नेऊ शकतो आणि बाबासाहेबांनी केलेले जे अनंत उपकार जे आपल्यावरती आहे ते उपकाराची आठवण आपण घेऊन ते उपकार थोडं का होईना आपण फेडण्याचा प्रयत्न करू शकतो. या पद्धतीने जर आपण बाबासाहेबांच्या प्रती तितकीच आस्था आणि श्रद्धा ठेवली आणि विचारांच्याद्वारे, कारण विचार हे कधी मरत नसतात, महापुरुष मरतो परंतु त्याचे विचार हे सदैव जिवंत असतात असं बाबासाहेबांचंच म्हणणं आहे. म्हणून विचारानेच विचाराची क्रांती होते. या दृष्टिकोनातून आपण समाजाची जडणघडण घडवण्यासाठी आपण स्वयंसंकल्प केला पाहिजे आणि या दिशेने आपण जीवन प्रवास ठेवला पाहिजे. म्हणून या महाप्रयाण म्हणजे उद्या 6 डिसेंबर रोजी हा महाप्रयाण किंवा महापरिनिर्वाण दिवस आपण साजरा करत असताना किंवा तिथे आपण आदरांजली अर्पण करत असताना, अभिवादन करत असताना आपल्या मनामध्ये योग्य संकल्पनाची जाणीव आणि बाबासाहेबांच्या विचारांची जोपासना, तळमळ ही सातत्याने आपण ठेवणे खूप आवश्यक आहे, तरच खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांचं स्वप्न साकार करू शकू. इतकंच या निमित्ताने बोलतो आणि बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो, आदरांजली अर्पण करतो. जय भीम, नमो बुद्धाय.